आज जानू हिरवा यांचा प्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात झाला, त्या संदर्भात आपण काय सांगाल? आज खरं तर माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दल जो विश्वास लोकांमध्ये वाढलेला आहे, त्या विश्वासाची प्रचिती म्हणजे आपण पाहताय की शहापूरमधून जानू हिरवा आणि भिवंडीमधून भारतीय जनता पार्टीचे आदिवासी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष, सन्माननीय जिल्हा परिषदेचे सदस्य महादेवजी घाटाल ह्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यांच्यासोबत असंख्य असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सरपंच, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, असे शेकडो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज मातोश्री ह्या पवित्र निवासस्थानी साहेबांच्या पक्षप्रवेश झालेला आहे. निश्चितच साहेबांनी केलेल्या कामाचं आणि साहेबांबद्दल जे लोकांमध्ये वाढलेला आदर आहे, तो आदर या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. आणि सर्व समाजाची लोकं ही शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. खरं तर बऱ्याचशा पक्षांमधून लोक सत्तेकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु या ठिकाणी सत्तेमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश झालेला आहे. याचाच अर्थ समजून घ्या की आता जे आहे येणारी भविष्यामध्ये लाट ही सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचीच आहे, सन्माननीय बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची आहे. अन्य बाकी पक्ष किंवा बाकी लोकांचं जे आहे विश्वास उडालेला आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे प्रवेश हे सातत्याने होत राहणार आहेत. आणि मातोश्रीवर प्रवेशाचे खऱ्या अर्थाने आपण पाहतात की रांगच लागलेली आहे. आणि अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये येणाऱ्या निवडणुका असतील किंवा येणाऱ्या सर्व ठिकाणी जे काही शिवसेनेचं काम आहे, जे साहेबांनी दिलेले विचार आहेत, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या ठिकाणी तशा पद्धतीचं काम करून ही सर्व मंडळी, मग शहापूर असेल, भिवंडी असेल, अन्य विभागामध्ये जरी ते भिवंडीचे असले तरी त्यांचा कार्यक्षेत्र हा आपण पाहिलेला आहे. घाटाल साहेब असतील, जानू हिरवा असतील, यांचा कार्यक्षेत्र संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्या त्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये पक्षवाढीसाठी यांचा निश्चितपणे चांगल्या प्रकारचा सहभाग असेल आणि पक्षवाढीसाठी ते 100% या ठिकाणी प्रयत्न करतील ही मला खात्री आहे. सध्या जागा वाटपाचा फॉर्म्युला इथे नाही आहे. या ठिकाणी साहेबांनी केलेल्या कामाचा विश्वास वाढलेला आहे आणि त्यादृष्टीने सर्वजण या ठिकाणी येत आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला हे वरिष्ठ ठरवतील आणि त्यावेळी वरिष्ठ जे आदेश देतील, आम्ही शिवसैनिक हे मातोश्रीच्या आदेशाचं पालन करणारे लोक आहोत आणि त्याच्या पद्धतीचं पालन या ठिकाणी होईल. बाकी कुणाच्या मनामध्ये काय वाटपाबद्दल असेल किंवा जागेबद्दल असेल, तो त्यांनी त्यांचं समीकरण लावत बसावं. आम्ही आमचं जे समाजकार्य आहे साहेबांनी दिलेल्या उद्देशाप्रमाणे 80% समाजकारण, 20% राजकारण, अशा पद्धतीचं काम जे आमची सर्व मंडळी करतील. आणि त्यामध्ये आता हे नव्याने जे आमच्यामध्ये सहभागी झाले त्या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि त्यांना आम्ही आमच्यामध्ये खरं तर स्वीकार करावा लागतो तसं आम्ही सर्वांनी स्वीकारलेलं आहे. आणि निश्चितच त्यांचा सहभाग आणि त्यांचा जो या ठिकाणी शिवसेना पक्षाला पक्षाच्या वाढीसाठी निश्चितपणे मोठा वाटा असेल असं मला या ठिकाणी खात्रीने बोलावं असं वाटतं. धन्यवाद.